नमस्कार, मी करण सिंह पवार। आपण पाहता न्यूज टेन महाराष्ट्र न्यूजरूम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। बुलेटिनची सुरुवात करूयात एका मोठ्या ब्रेकिंग बातमीने। राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांची ईडीच्या कडून चौकशी सध्या सुरू आहे। आयलँड एफएस कंपनी प्रकरणी ही चौकशी सध्या सुरू आहे। जयंत पाटलांच्या ईडी चौकशीच्या विरोधात कार्यकर्ते आक्रमक आहेत। कार्यकर्त्यांकडून या संदर्भात ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहे। तर चौकशी पूर्ण होईपर्यंत कार्यकर्त्यांचा कार्यालयाबाहेरच ठिय्या असणार आहे। तर जयंत पाटील यांना ईडीने नोटीस बजावली होती। याआधी समन्स बजावण्यात आलं होतं, मात्र काही वैयक्तिक कारण देऊन त्यांनी ईडीकडून वेळ मागून घेतली होती। मात्र आज जयंत पाटील हे ईडीच्या चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल झालेले आहेत। राष्ट्रवादीचे कार्यकर्ते राज्यभरात ठिकठिकाणी आक्रमक झालेले आहेत। जयंत पाटलांच्या ईडी चौकशीविरोधात कार्यकर्ते आक्रमक आहेत। आयएलएफएसच्या संबंधात कुणाशी माझा कधीही पूर्ण आयुष्यात संबंध आला नाही। काहीही अशा पद्धतीचं कृत्य माझ्याकडून झालेलं नाही आणि काहीही आयएलएफएसशी संबंध माझा नाही, कधी आला नाही। माझ्या माहितीप्रमाणे आयएलएफएसची चार्जशीट ही 2016 झालेली आहे। तरी त्यांना काही शंका असेल तर मी चौकशीला त्यांना योग्य ते सहकार्य करणार। आता आली असेल तर शेवटी राजकारणात त्या गोष्टी अपेक्षित धरायच्या असतात, त्याला आपण तोंड द्यायचं असतं। कार्यकर्त्यांना मी एवढीच विनंती करेल की त्यांनी शांतता राखावी। कोणत्याही परिस्थितीत आक्रस्तपणा न करता शांततेच्या मार्गाने आपल्याला जायचं आहे। आपण ईडीने चौकशीला बोलवलेलं आहे, त्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी मी जातोय। त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांना मी आवाहन करेन। तर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्यावरती आरोप काय नेमका पाहूया। 2008 ते 2014 दरम्यान आयएलँड एफएस कंपनीला रस्ते उभारण्याचं काम, नंतर हे कंत्राट आणखी एका सब कॉन्ट्रॅक्टरला देण्यात आलं। कंत्राट मिळाल्याच्या बदल्यात जयंत पाटलांच्या जवळच्या लोकांना पैसे दिले गेलेत। सब कॉन्ट्रॅक्टरकडून पाटलांच्या जवळच्या व्यक्तीच्या खात्यात पैसे आल्याचाही आरोप आहे। आयएलँड एफएस कंपनीवर 91,000 कोटी रुपयांचं कर्ज आहे। कंपनीचे अनेक प्रकल्प अपूर्ण, सरकारकडून मिळणारे 17,000 कोटीही कंपनीची अडकले। जमीन वादामुळे कंपनी तोट्यात। आयलँड एफएस ही निमसरकारी टाईप कंपनी आहे। कंपनीची अनेक सहकंपन्या देखील आहेत। पायाभूत सुविधा, वित्तपुरवठा, रस्ते वाहतूक अशा विविध क्षेत्रात आयलँड एफएस कंपनी कार्यरत आहे। तर जयंत पाटलांवर या प्रकारचे आरोप आहेत। तर जयंत पाटील यांची सध्या ईडीची चौकशी सुरू आहे। मागच्या 2 तासापासून त्यांची ही चौकशी सध्या सुरू आहे। याआधीही जयंत पाटील यांना ईडीची नोटीस बजावण्यात आली होती, मात्र त्यांनी वैयक्तिक कारण दाखवून ईडीकडून वेळ मागून घेतला होता। मात्र आता आज जयंत पाटील हे ईडीच्या कार्यालयात दाखल झाले आहेत। मात्र कार्यकर्ते खूप मोठ्या प्रमाणात राज्यभरामध्ये यावेळी आक्रमक झाले आहेत। ठिकठिकाणी यावेळी कार्यकर्त्यांच्या वतीनं ठिय्या आंदोलन देखील सुरू आहे। चौकशी पूर्ण होईपर्यंत तिथेच राहणार अशा प्रकारची भूमिका देखील यावेळी कार्यकर्त्यांची असल्याचं पाहायला मिळतं। जयंत पाटील यांना यावेळी ईडीची चौकशी सध्या सुरू आहे, मात्र कार्यकर्ते सध्या आक्रमक झालेले आहेत। जयंत पाटील यांनी ट्विट करून कार्यकर्त्यांना मुंबईत न येण्याचं आवाहन याआधी केलं होतं, मात्र तरी देखील कार्यकर्त्यांची संख्या ही खूप मोठ्या प्रमाणात असल्याचं पाहायला मिळत आहे। तर या संदर्भात माहिती देण्यासाठी माझे सहकारी राहुल झोरी माझ्यासोबत जोडलेले आहेत। राहुल, नेमकी अपडेट काय? मागच्या 2 तासापेक्षा अधिक काळ झालेला आहे, जयंत पाटील यांची चौकशी सुरू आहे, सध्याची नेमकी काय अपडेट आहे? साधारण 12 च्या सुमारास जयंत पाटील ईडी कार्यालयात पोहोचले आणि 2 तासांपासून ही ईडी चौकशी आहे त्यांची सुरू आहे। मात्र कारण एनसीपी कार्यालयाच्या बाहेर सुरू असणाऱ्या आंदोलनाचा आणि ईडी कार्यालयात होणाऱ्या चौकशीचा फार संबंध लावून चालणार नाही, कारण आपल्याला माहिती आहे ईडीची एकंदरीत कार्यपद्धती पाहिली तर बाहेर कितीही कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला, आंदोलन केलं, दबाव आणला, राजकीय पडसाद कितीही उमटले तरी याचे काही परिणाम हे ईडी कार्यालयात होणार नाहीत, असंच आत्तापर्यंतच्या संपूर्ण चौकशीचा किंवा आत्तापर्यंतच्या संपूर्ण ईडीचा एकंदरीत इतिहास सांगतो।
दोन तासांपासून ही चौकशी सुरू आहे, अजून देखील काही तास ही चौकशी सलग चालेल. आतापर्यंत ज्या प्रकरणात जयंत पाटील यांना बोलवण्यात आलेले आहे, त्याचे कॉन्ट्रॅक्टर असतील, सब कॉन्ट्रॅक्टर असतील, मालक असतील, संचालक असतील, या सगळ्यांना यापूर्वी चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं. या सगळ्यांचे लेखी जबाब, याचे सर्वतोपरी पुरावे ही यापूर्वीच ईडीकडे आहेत आणि या संदर्भात जयंत पाटील यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलं आहे. मुळात या सगळ्याबद्दल खुलासा जो असेल किंवा जी प्रश्नावली असेल त्याबाबत जयंत पाटील यांना माहिती द्यावी लागेल. त्यांच्या माहितीनंतर किंवा त्यांच्या लेखी उत्तरानंतर, संपूर्ण स्टेटमेंटनंतर जर ईडीचं समाधान झालं नाही तर ही जी फेरी आहे ती परत वाढू शकते. आज नाही मात्र परत एकदा पुढच्या खुलाशासाठी त्यांना बोलवलं जाऊ शकतं. मात्र एकंदरीत ईडीचा हा जयंत पाटील यांच्यापर्यंत आलेला तपास, याचं नेमकं कारण जे आपण वारंवार सांगतोय, अर्थात 2008 ते 2014 ज्यावेळी आघाडीचं सरकार होतं त्यावेळी जयंत पाटील मंत्री होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी सरकारच्या काळात ज्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलं, हजारो कोटींचीही कॉन्ट्रॅक्ट दिली गेली आणि सगळ्यात महत्त्वाचं निमशासकीय असणाऱ्या कंपनीला हजारो कोटींचं कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलं, ज्या कंपनीवर आज पावेतो 91,000 कोटींचं कर्ज आहे, 17,000 कोटींचं फक्त सरकारकडून येणं आहे, अशा कंपनीला एवढ्या हजारो कोटींचं काम दिलं कशामुळं, हा जो प्रश्न आहे, हा जो संशय पहिला आहे. याचबरोबर दुसरी महत्त्वाची बाजू, याच कंपनीच्या माध्यमातून जे सब कॉन्ट्रॅक्ट्स, म्हणजे ज्या कंपनीनं काम दिलं त्याच्यानंतर काही सब कॉन्ट्रॅक्ट्सलाही कामं दिली गेली आणि ज्यांनी राज्यभरातली रस्ते बांधले याच कंपनीकडून किंवा या कंपनीच्या संचालकांकडून जयंत पाटील यांच्या अतिशय जवळच्या लोकांकडे पैसा आला. तो पैसा अनेक मार्गांनी आला, मग तो ऑनलाईन ट्रान्झॅक्शन आहे, चेकच्या माध्यमातून आला आहे, काही कॅश स्वरूपात देखील पैसा आला आहे. याचाच अर्थ जयंत पाटील यांच्यापर्यंत या कंपनीची मनी ट्रेल जी आहे ती येऊन पोचली आणि म्हणून जयंत पाटील यांना हे नोटीस देण्यात आली होती. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे यापूर्वी देखील राज ठाकरे यांना देखील याच चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं. याच कंपनीच्या संबंधित राज ठाकरे यांनी काही शेअर्स विकत घेतले होते, मात्र ते शेअर्स काही काळानंतर राज ठाकरे लगेचच विकले. शेअर्स विकत घेताना त्या शेअर्सची असणारी किंमत आणि विकताना राज ठाकरे यांना झालेला फायदा हा मात्र काहीसा ईडीला पटला नाही, कारण खूप कोट्यवधी रुपये अगदी कमी कालावधीमध्ये राज ठाकरे यांना पोचले होते आणि यामुळं या प्रकरणात मनी लॉन्ड्रिंग झालंय का अशा मार्गानं राज ठाकरे यांची देखील चौकशी करण्यात आली होती. दुसऱ्या बाजूला जयंत पाटील तत्कालीन मंत्री होते आणि मंत्री असताना एखाद्या मंत्र्याच्या आजूबाजूच्या लोकांना एखाद्या कंपनीकडून किंवा खास करून जी कंपनी निमशासकीय आहे, कॉन्ट्रॅक्टर आहे, सरकारची कामं करते त्या कंपनीकडून एवढी रक्कम येण्याचं कारण काय आणि याबद्दल ईडीला संशय होता, याचा तपास जो आहे, याची कागदपत्रं जी आहेत, यापूर्वीच या प्रत्येक लोकाला बोलवण्यात आलं होतं. मग कॉन्ट्रॅक्टर, सब कॉन्ट्रॅक्टर, राहुल, याबाबतचे अपडेट्स काय येतात हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे. चौकशीअंती काय काय घडामोडी घडतात याच्याकडे आपलं लक्ष असणार आहे. मात्र तुर्तास या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी खूप खूप धन्यवाद.